त्यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे शिर्डीतील मुस्लिम समाजानं मागणी केली आहे की साईबाबांच्या काकड आरतीचे आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका, पहाटेची अजान लाऊडस्पीकरवरती होणार नाही, मात्र शिर्डीतल्या साईबाबांची आरती ही भोंग्यावरती होऊ द्यावी अशी विनंती जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष शमसुद्दीन यांनी केलेली आहे. शिर्डीतल्या मुस्लिम समुदायानं प्रशासनाला तसं निवेदन सुद्धा दिलंय. एक वेळ पहाटेची अजान लाऊडस्पीकरवरती होणार नाही, मात्र शिर्डीतल्या साईबाबांच्या काकड आरतीचे आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका अशी मागणी शिर्डीतल्या मुस्लिम समाजानं केलेली आहे. जो महाराष्ट्रामध्ये भोंगावाद संदर्भात जो विषय चालू आहे, तर शिर्डीमध्ये सकाळची जी 6 पूर्वी अजान होती ती बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच शिर्डी मुस्लिम समाज आणि जामा मस्जिद ट्रस्टतर्फे आम्ही अशी विनंती करतो की ह्या भोंगावादामुळं जी साईबाबा मंदिरामधली काकड आरती बंद झालेली ती पूर्ववत सुरू करावी आणि शिर्डीमधून जो सर्वधर्मसमभावाचा संदेश जातो त्या पद्धतीने ती आरती पूर्ववत करावी अशी मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती. औरंगाबादमधल्या एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांच्या गटामध्ये राडा झाला. पेट्रोल टाकणाऱ्याला गाडी पुढे घ्या असं सांगितल्यानंतर त्यानं गाडी पुढे न घेतल्यामुळे शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र पेट्रोल भरणारे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये सुद्धा बाचाबाची झाली आणि पुंडलिक नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन राडा करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतलं. पेट्रोल पंपावरती फक्त गाडी पुढे घ्या असं सांगितल्यानं आलेल्या रागातून दोन गटांमध्ये झालेला हा राडा, त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम औरंगाबादहून आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. सिद्धार्थ, कारण अगदी क्षुल्लक होतं आणि दोन गटामध्ये पेट्रोल पंपावरती हा राडा झाला, कधीची घटना? ही घटना काल रात्री 8-9 वाजेची आहे आणि कारण जर कळालं तर फार क्षुल्लक कारण होतं, कारण पेट्रोल भरलेली समोरची गाडी काळ म्हणून मागच्या माणसाने विनंती केल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीचं रूपांतर मारामारीत झालं आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुद्धा त्याच्यामध्ये पडले. त्यानंतर पेट्रोल कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केली आणि पेट्रोल कर्मचाऱ्यांनी सुद्धा ग्राहकांना मारहाण केली. त्या प्रकरणी अजून कुठलीही तक्रार त्या ठिकाणी आलेली नाही. मात्र एक गोष्ट आहे की अगदी क्षुल्लक कारण आहे, लोकांची सहनशक्ती संपली की काय अशा पद्धतीचे मारामारी करणे, सर्रासपणे एकमेकांवर हल्ले करणे हे चुकीचं आहे. जी सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अगदी क्षुल्लक कारणातून औरंगाबादच्या या पेट्रोल पंपावरती पुंडलिक नगरच्या पेट्रोल पंपावर दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर झालेला हा राडा.